जिल्ह्यात आता फडकणार 365 दिवस म्हणजेच 24 तास 100 फुटी तिरंगा झेंडा. नगरसेवक निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून मिरज शहरात 375 फुटी तिरंगा ध्वज रॅली काढून दिला एकतेचा संदेश. विविधतेतून एकता या थीमखाली निघाली मिरजेतून भव्य तिरंगा रॅली. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विविधतेतून एकता या थीमखाली मिरजेतून भव्य अशी तिरंगा रॅली निघाली. माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक निरंजन आवटी आणि संदीप आवटी यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात मिरज शहरातील अनेक चौकाचे सुशोभीकरण झाले. त्यातीलच एक महात्मा गांधी चौक या ठिकाणी जिल्ह्यातील पहिला 365 दिवस आणि 24 तास फडकत असणारा 100 फुटी तिरंगा झेंडा आणि मिरजेतील प्रसिद्ध तंबोरा आणि सतार याची प्रतिकृती असणाऱ्या चौकाचे सुशोभीकरण 15 ऑगस्ट रोजी आजी माजी पालकमंत्री तसेच प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पाडण्यात येणार असून आज मिरजेत 15 ऑगस्टचे औचित्य साधून जवळपास मिरज शहरातील सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भव्य तिरंगा रॅली पार पाडली. यामध्ये 375 फूट तिरंगा झेंड्याचा या रॅलीत समावेश करण्यात आला होता. तर या रॅलीत पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, होमगार्ड आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सदरची रॅली ना भूतो ना भविष्यती निघाली. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. रोजी आपण मिरजमध्ये सांगली जिल्ह्यातील सगळ्यात उंच असा 100 फुटी तिरंगा ध्वज उभा करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहरामध्ये विविधतेत एकता या थीमखाली आपण तिरंगा रॅलीचं नियोजन केलं होतं आणि आज तिरंगा रॅली मिरजेमध्ये निघत्या. साधारणतः 5-1 हजार विद्यार्थी या तिरंगा रॅलीमध्ये उपस्थितीत आहेत. 375 फुटाचा आपण तिरंगा ध्वज या रॅलीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि या रॅलीला विद्यार्थी, मिरजेतील नागरिक, पोलीस वर्ग, आमचे होमगार्ड, पत्रकार सगळेच समाजाची विविध घटकाच्या सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ना भूत ना भविष्यत असं जिल्ह्यातील हा तिरंगा रॅली तो साजरी होत आहे.